खरतर याची मागणी सुरुवातीला मीच केली, श्वेतपत्रिका काढा किंबहुना त्यावेळेला मी ही मागणी केली होती की माजी न्यायाधीशांच्या अंतर्गत चौकशी नेमा, कारण त्यावेळेला महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषता आदित्यजी ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोक सर्रास असत्य पसरवत होती। फॉक्सकॉन किंवा वेदांतचा प्रकल्प महाराष्ट्रात आला आणि गुजरातला गेला हे चित्र निर्माण केले गेलं होतं, आणि त्याच वेळेला मी म्हटलं होतं जो आलाच नाही तो गेला कसा। आणि म्हणून आता श्वेतपत्रिका बाहेर आल्यावर हे स्पष्ट झालंय, श्वेतपत्रिका निघाल्यावर हे स्पष्ट झालंय की त्यावेळेला बोलणाऱ्यांची आता तोंडच काळी झालेली आहेत। आताच्या श्वेतपत्रिकेमुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या बोलणाऱ्यांच्या नेत्यांची तोंड काळी झाली आहे हे आता स्पष्ट होत आहे, आणि म्हणून श्वेतपत्रिकेत स्पष्ट तारखांसहित भूमिका आल्या आणि त्या स्पष्ट करते जो प्रोजेक्ट त्याच्या सवलती अतिसवलती सवलतींच्या समित्या मंत्र्यांची समिती यात कुठलीही चर्चा झाली नाही ना भूमिपूजन झालं, तो प्रोजेक्ट गुजरातला गेला बाहेर गेला बाहेर गेला, हा विपर्यास असत्य आणि खोटं पसरवण्याचं काम विशेषतः उभाटा आदित्यजी आणि महाराष्ट्र विकास आघाडीने केलंय। सत्य आता जनतेसमोर आलंय, या खोटं बोलण्यामागे महाराष्ट्राचं हित होतं की नाही हे असत्य पसरवून महाराष्ट्राच्या युवकांना माथी भडकवण्याचा कार्यक्रम होता का याची उत्तर आता त्यांनी द्यावीत।